सीट बंटवारे की बातचीत कहां तक पहुंची, कहां मसला फंसा हुआ है, कब तक होने का सुलझने वाला है? अभी अभी मेरी कांग्रेस के वरिष्ठ नेता वेणुगोपाल जी से बात हुई, अभी मेरी महाराष्ट्र के जो इंचार्ज हाई कमांड है रमेश चिन्नीथला जी से बात हो गई, सुबह मेरी मुकुल वासनिक जी से बात हो गई, आज मैं राहुल गांधी जी से भी बात करूंगा, और जो रुका हुआ फैसला है सीट शेयरिंग के बारे में उसको गति मिलनी चाहिए, उसके बारे में हम उनसे आज बात करेंगे। सुबह बात हो गई है, बहुत सी सीटों पर फैसला हुआ है, कुछ सीटें ऐसी हैं जिसके ऊपर फैसला नहीं हो रहा है। कांग्रेस, एनसीपी, शिवसेना और हमारा अलायंस पार्टी है, समाजवादी पार्टी, कम्युनिस्ट, हमारी यहाँ एक शेतकरी कामगार पार्टी है। अब टाइम कम है बहुत, तो महाराष्ट्र के नेता है वो निर्णय लेने में सक्षम नहीं है, ऐसा मुझे लगता है कि बार बार उनको दिल्ली में लिस्ट भेजनी पड़ती है, फिर चर्चा होती है, अब वो समय निकल चुका है। हम चाहते हैं कि जल्दी से जल्दी ये फैसला हो जाए। एनसीपी और शिवसेना में कोई ज़्यादा मतभेद नहीं है, कांग्रेस में भी नहीं है, समझ लो कि कुछ सीटें हैं जिनके ऊपर सभी तीन पार्टी दावा करती है। तो आज हमने कांग्रेस हाईकमान से भी चर्चा की दिल्ली में, आज सुबह मैं पार्टी चीफ उद्धव ठाकरे जी से उनको पूरा मैंने जो मीटिंग में हो रहा है हो गया उस बारे में मैंने माननीय उद्धव ठाकरे जी से भी बात की। उद्धव ठाकरे जी से मुझे कुछ सूचनाएं मिली है, मैं उसका पालन करूंगा शाम तक, और मुझे लगता है कि ये मामला सुलझ जाएगा। सर, नाना पटोले का रवैया सर काफी अड़िग है, वो अड़ियल रवैया अपना रहे, जिस वजह से पूरा मामला फंसा हुआ ऐसी जानकारी सामने आ रही। मुझे मालूम नहीं, शिवसेना के साथ कोई इस प्रकार का रवैया नहीं कर सकता, ये शिवसेना है, हम ज्यादा अनुभवी है महाराष्ट्र के, नाना पटोले हमारे साथी है, लेकिन कुछ सीट पर पेच है वो दूर हो जाएगा। वोट जिहाद का आरोप लगाया कल सर सुधांशु त्रिवेदी है, तो उनका कहना है क्या? सुधांशु त्रिवेदी कौन है वोट जिहाद वाले, ये खुद की पार्टी वोट जिहाद करती है। आप देखिए ना उनके जो किरण रिजिजू क्या बोल रहे हैं, मुसलमानों को हमें वोट दीजिए, हम आपको मंत्री बनाएंगे। हाँ, ट्रिपल तलाक का जो निर्णय लिया वोट जिहाद है ना, कि मुस्लिम महिलाओं ने हमको वोट करना चाहिए। तो पुलवामा में जो आपने जो कांड किया है वो क्या है, वो भी वोट जिहाद है। तो ये जो है पोपट बीजेपी के सब उनको चुप बैठिए, नहीं तो पूरा पोल खुल जाएगा। चला बोला सर, मराठी मध्ये हवा है कि नेमकं महाविकास आघाडीचं जागा वाटप कुठपर्यंत आलेलं आहे, काँग्रेस, एनसीपी आणि शिवसेना युपीटी काही सहमती झाली आहे? आम्ही असं अपेक्षा करतो की महाविकास आघाडीच्या जागा वाटपाची चर्चा अधिक वेगानं व्हावी आणि निर्णयापर्यंत तातडीनं येणं गरजेचं आहे। मला कारणामध्ये जायचं नाही, पण नक्कीच 200 जास्त जागांवरती आमच्यामध्ये सहमती आहे, उरलेल्या जागांचा तिढा पडलेला आहे पेच। त्या संदर्भात मी आज सकाळी माननीय शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी सविस्तर चर्चा केली की गेल्या काही बैठकांमध्ये नक्की काय घडलं आहे, कोणाच्या काय भूमिका आहेत, आणि त्याच्यामुळे त्यांनासुद्धा असं वाटतंय की हे सगळे जे विषय आहेत ते तातडीने संपावेत। आज सकाळी मी वेणुगोपालजींशी चर्चा केली, आज सकाळी मी महाराष्ट्रातले काँग्रेसचे जे इन्चार्ज आहेत रमेश चेनिथलाजीचे त्यांच्याशी चर्चा केली, मुकुल वासनिक साहेबांशी चर्चा केली, दिवसभरामध्ये मी आज राहुल गांधीजींशी बोलणार आहे, थोड्या वेळाने त्यांच्याशी बोलेन मी। गाडी अडलेली जी आहे काही जागांवर ती लवकर तो त्यातून ब्रेक निघावा। महाराष्ट्रामध्ये प्रत्येक पक्षाला काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल त्या चालवायच्या आहेत, कार्यकर्त्यांच्या भावना आहेत, त्याच्यामुळे जास्त खेचाखेची ही बरी नाही आम्हालाही माहिती आहे, पण निर्णय लवकर व्हावेत, भारतीय जनता पक्षाचा पराभव आम्हाला करायचा आहे।
या महाराष्ट्रामध्ये एक भ्रष्ट सरकार आहे, त्याचा पराभव आम्हाला करायचा आहे. भारतीय जनता पक्षाशी कसं लढायचं हे आम्हाला माहिती आहे, कारण भारतीय जनता पक्षानं महाराष्ट्रात किंवा मिंदे गटानं अमित शहांनी सगळ्यात जास्त कोणाला महाराष्ट्रात त्रास दिला असेल तर शिवसेनेला दिलेला आहे. आमच्यासारखे लोक तुरुंगात जाऊन आले, त्याच्यामुळे आम्हाला माहिती आहे की टार्गेटवर कोण आहे आणि काय होऊ शकतं. या सगळ्या भाजपच्या ज्या बिष्णोई गँग आहेत, या सगळ्या बिष्णोई गँग आहेत, त्यांच्याकडे हत्यारं नसतील, पण त्यांच्याकडे जी हत्यारं आहेत ईडी सीबीआयसारखी, त्याच्यामुळे त्यातून जे आम्हाला त्रास देत आहेत हा त्रास सहन करून आम्ही उभे आहोत. पण राऊत जी यादी सतत काँग्रेसकडून हायकमांडकडे पाठवली जाते आहे. नाही ना, आम्हाला बघा असं आहे की काँग्रेसची एक यंत्रणा आहे की त्यांना इथून यादी काँग्रेस काय त्यांची स्क्रीनिंग कमिटी, अमुक कमिटी, तमुक कमिटी. आमचं असं म्हणणं आहे की निर्णय महाराष्ट्रात झाले तर फार वेगानं होतील. शिवसेना पक्षप्रमुख किंवा शरद पवार साहेब हे महाराष्ट्रात आहेत, आमच्यामध्ये काही त्याच्यामध्ये फार गंभीर बाब नसते. आम्ही लगेच चर्चा करतो. काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठांना आम्ही आज विनंती केलेली आहे की तुम्हीसुद्धा अशा प्रकारे महाराष्ट्रात यंत्रणा ठेवा की तातडीने निर्णय केले जातील. पण काँग्रेसचे काही नेते अडून आहेत असं म्हणतात विदर्भातल्या काही जागांवर आणि त्यामुळेच उशीर लागतो. बघा, विदर्भ हा महाराष्ट्राचा भाग आहे, ते का स्वतंत्र संस्थान नाही कोणाचं. विदर्भामध्ये राष्ट्रवादी काँग्रेससुद्धा त्यांचे खासदार जिंकलेले आहेत, शिवसेनेचे खासदार जिंकलेले आहेत. अगदी स्पष्टच बोलायचे रामटेकसारखी निवडून आलेली 6 वेळा निवडून आलेली जागा आम्ही काँग्रेसला दिली आहे. अमरावतीची जागा आमची हक्काची आम्ही काँग्रेसला दिली. त्या बदल्यामध्ये आम्ही काही अपेक्षा ठेवला विधानसभेला तर त्यात चुकीचं असं मला काही वाटत नाही. प्रत्येकाला आपले पक्ष वाढवायचे टिकवायचे. लोकसभेची जागा आम्ही जर दिली आहे एखाद्या पक्षाला आणि ती जिंकलेली आहे, जिंकलेली जागा, तर नक्कीच आमच्या कार्यकर्त्यांच्या भावना आहेत की त्या भागामध्ये आम्हाला एक दोन जागा विधानसभेच्या जास्त मिळाव्यात आणि भरपाई व्हावी. तेच अमरावतीच्या बाबतीत. आज महाविकास आघाडीचे नेते राज्य निवडणूक आयोगाची भेट घेत आहेत, पत्रकार परिषदही आहे, पण काय नेमकं? नाही, इलेक्शन कमिशनने काही जाचक आणि विरोधी पक्षांना अडचणीत आणणारे काही निर्णय जाहीर केलेले आहेत आणि ते फक्त भारतीय जनता पक्ष आणि सध्याचा इकडला मिंदेगट त्यांना मदत होईल अशा पद्धतीचे निर्णय आहेत. निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालय निष्पक्ष नाही, ते भाजपची बी टीम आहे, सी टीम आहे, डी टीम आहे. मला तर वाटतंय भाजप तेच लोक चालवतात की काय हे सगळे जे निकाल लागत आहेत किंवा लावलेच जात नाहीत. त्याच्यामुळे आम्हाला निवडणूक आयोग जरी काही करणार नसलं तरी जनतेसमोर आम्हाला हे विषय आणावे लागतील. सर, आज आप चुनाव आयोग से मिलने जा रहे हैं, लोकसभा चुनाव में हमने देखा कि जहां पर एमबीए मजबूत थी वहां पर ईवीएम में काफी गड़बड़ियां इस बार भी ये कोशिश चल रही है, इसलिए आज चुनाव आयोग के पास हम कुछ तथ्य लेकर जा रहे हैं. थैंक यू. प्रमुख सोलापूरचे सांगोल्याचे दीपक आबा साळुंके यांचा प्रवेश आहे, राजन तेली सावंतवाडीचे ह्यांचा प्रवेश आहे. भविष्यामध्ये अजून काही महत्वाचे प्रवेश पुढल्या 24 तासात महाराष्ट्रातून होतील, धुळ्यातून होतील, बरं का विदर्भातून होतील, अनेक प्रवेश होतील. अजिबात तिढा वाढणार नाही. पवारांचा पण दावा आहे कशावर? सांगोल्याच्या जागेवरती दावा कसा असेल? सांगोल्याची जागा ही शिवसेनेची विद्यमान आमदार तिथे आहेत, आम्ही जिंकलेली जागा आहे. त्याच्यामुळे जर चर्चा होईल कोणाशी जागा बदलासंदर्भात शिवसेनेशी होईल. सिद्धारमैया जी ने बोला है कि गोलवलकर और सावरकर कॉन्स्टिट्यूशन के खिलाफ है और सच्चाई जानना लोगों के लिए बहुत जरूरी है. क्या आपको लगता है कि एक अवेयरनेस क्रिएट करना चाहिए इसको? डेफिनेटली वीर सावरकर हो या गोळवळकर हो, सीतारामैया बीजेपी में आ गई और संघ में आ गई, उनका कहाँ इतिहास और रिसर्च किया. वीर सावरकर या गोळवळकर, देखिए उनके विचारों के बारे में मतभेद हो सकते हैं, लेकिन अब इतने साल के बाद उनके विचार 100 साल पहले क्या थे उसके ऊपर आप क्यों चर्चा कर रहे हो?